क्या बात है, दोनों डाय पंक्चर सरळ झाले पाहिजे. मी तुला सांगू निलेश. हां सर. असा मी जगातला पहिला म्युझिक डायरेक्टर बघितलाय की जो गाऊ शकत नाही, जो नाचू शकत नाही, ज्याला रिदम कंप्लीट ऑफबीट असतो तो, पण व्हेन इट कम्स टू कंपोजिशन, व्हेन इट कम्स टू कंपोज द म्युझिक, ही इज द ब्रिलियंट गाय. टिक टिक वाजत आहे, त्याने अर्ध्या तासात कंपोज केलं होतं. आणि काय बात, टिक टिक नंतर म्हणजे शटरगाताला हा कंपोज, याचा जर नाच बघितला तर विश्वासच वाटत नाही की शटरगाताला हा कंपोज करू शकतो. कारण तो ढिंगचक ढिंगचक जो रिदम आहे ना, हो ना, बेसिकलीच्या बॉडीत पण हा कसा काय कंपोज करतो मला माहिती नाही. पण हा पंकज का गाणं सुनो, पंकज इज अ सुपर्ब सिंगर. आय एम टेलिंग यू. क्या बात है, दोन आहे पंकज सरांसाठी. रोहित ची एक छुपी गोष्ट मला कळली की रोहित आता ऍज अ हिरो म्हणून सगळ्यांच्या समोर येतोय. अरे हा, ओ माय गॉड, ओ माय गॉड. हॅलो मिस्टर रोहित, प्लीज कम हियर. ए ए हॅलो, काय काय केलं आज? अरे नवीन सिनेमा करतोय मी डिले, साऊथ इंडियन. काय साऊथचा सिनेमा करतोय? तुला ठाऊक आहे का तू काय करतोय? हिरो बनेगा ना? हा बनूगा ना. टेन्शन मधले साऊथ का सिनेमा आहे, ते पेन ले. हे काय लुंगी घालवलं? ये बात. तू हिलोय ओके, हिलोईन आएगा ते लोग उसको प्रपोज कर लेगा. हिलोईन का एंट्री इसके बाद डायलॉग होगा, हिलोईन डायलॉग बोलेगी ये पगल. एक मिनट, गाँव का सिनेमा है, गाँव का सिनेमा है. ओके तुमको प्रपोज करने का है. ओके तुम्हारा डायलॉग है, ले ली ले ली. एक्शन. रमेश बाबू एक टुंग चुटकी आगे के कुंकु टबड़ती. रमेश बाबू साउथ इंडिया. नानू प्रेमिस्तु नानू नानू बाईंचं प्रमोशन केलं त्याने. अभी तुम हात पकडलो हिरोईन का असा. अभी आएगा विलन, विलन बोलेगा तो हिरोईन का बाप. ओके ओके विलन का एंट्री. अरे इकडे गे ना, काय बोलायचं ते सांग. अरे पप्पा काल का स्क्रिप्ट दिली होती तुला. साऊथ इंडिया. ओके लेडी यंड तू काय करतोस का आता? तू का कोणाशी बोलतोस का? इज्जत घालवतोस माझी? साऊथ इंडिया, साऊथ इंडिया. अँड वन ड्रीम लव्हर बत्ते ना. अयो अण्णा, अण्णा प्रेमी. ने प्रेम करेगा खत्म रे. हेंड रुते रे. हेंड रुते हेंड बत्ते ना. जल्दबाजी में शादी करोगे तो पछताओगे. हाँ ऐसा का? अरे कुटला सिनेमा चल रहा. जल्दबाजी में शादी करोगे तो पछताओगे. सोच समझ कर करोगे तो क्या उखाड़ लोगे? वो एंड तंगड़ा वांगड़ा 250 रुपए किलो बांगड़ा. वो तुझे ऐसा खोपो. रुको. अरे गुजराती रमेश बाबू येगडे टंग गले चुटकी गले सिंदूर येले गले टंग गले चुटकी गले सिंदूर येले गले टंग गले चुटकी गले सिंदूर. दोन मिनिट बता तिकडे.
एक काम करते अपन, इसको हिलो लेगा तो कैसा लगेगा? चल एक मिनट चल। चल अभी आपको बोलने का है, आपका डायलॉग है थल। क्यों वो तुझे गाँव बुरेला? मुंह रस नहीं, दुग दुग वाट। क्यों वो दुग दुग कैसा? नीड बुग। क्यों वो तुझे गाँव बुरेला? मुंह रस नहीं, दुग दुग दुग। करेक्ट। सांग का कुटे त्यो मता, किन्तु कहीं दुग दुग वाट। देव तुझे घाबरला उमरच नाही। सांग कुठे ठेवू मत कळणच काही बुक बुक बुक। आपल्या सगळ्यांचं स्वागत, तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या। मला पुन्हा एकदा दादांकडे यायचं की दादा फक्त आता कॅमेरामन राहिलेले नाही, सगळ्यांना माहिती किती मोठे दिग्दर्शक झालेले आहेत, हळूहळू ते म्युझिक डिरेक्टर होऊ लागलेले आहेत, कारण आता तुमचं गाणं दिसतंय, सिंगर पण, सिंगर पण आहेत गाण्यात, ते गाताना दिसतात सगळ्यांना, सगळ्यांच्या बरोबरीनं वाजवताय दादा, म्हणजे सगळीच क्षेत्र तुम्ही हाताळायची ठरवली आहेत का? नाही, ये सब दबे व अरमान आहे। आदर्श, आज तुम्हाला घरी न्यायला कोणी आलं होतं? ए सापडला रे, ए ए आज या ठिकाणी मला चांगला अत्यंत आनंद होत आहे की जे आदर्श शिंदे येत नाही म्हणत होते, पण ते आज आम्हाला सापडलेले आहे। आदर्श स्वागत करावं आदर्श शिंदे यांचं। आदर्श शिंदे फार मला आमच्या गावचा इज्जतचा प्रश्न होता आणि आदर्श शिंदे यांना मी आणलेलं आहे। अरे सर बात सुन, क्या बोले? मेरी बात तो सुन। नाही बात बात नाही सुनले काय? आदर्श शिंदे आज आपल्या समोर आलेले आहेत, मला अत्यंत आनंद झाला आहे सांगायला। अरे सर सुनिये तो सांगतो, मी तुमच्याबद्दल माहिती देतो। हे तुम्हाला वाटत असेल का थोडे बारीक चिरग आहे, पण हे दुष्काळग्रस्त विदर्भ भागातले असल्यामुळे हे थोडी ती परिस्थिती अशी झालेली आहे, पण हे ओरिजिनल आदर्श शिंदे आहेत। सर मैं कह रहा हूँ, मैं आदर्श शिंदे नहीं, आपको कब से समझा रहा हूँ सर, आप क्यों मेरे पीछे पड़े हुए सर? अरे इज्जत का फॉलो मत करो, इज्जत का फॉलो मत करो। सर सुनिए, इज्जत का फॉलो मत करो। आदर्श शिंदे गाणं गाते गाणं, एक मिनट ते आदर्श शिंदे, मग हे इंटरनेटवरून डाऊनलोड केलं का? मी ओरिजिनल देत ना, हे डुप्लिकेट आहे। पावर किती माल भरलेला आहे विना कारण। मैं कह रहा हूँ मुझे गाना नहीं आता, मैं आदर्श शिंदे नहीं हूँ, आप सबसे पीछे पड़े हुए मैं कह रहा हूँ आपको। आप बैठ जाओ आदर्श शिंदे, बसो, खूब प्रवास मुड़े थकले मुड़े सेंटर में आके गाना गाओ। कसं वाटलं तुम्हाला हे सर? टॉकिंग होत पहिल्यांदा खुद को देखा मैंने। वा 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 वा, पण सेम वाटत होता यार, हे स्टाईल सगळेच कापू शकत नाहीत, आणि शाळेत पण मी असंच होतो। शाळेत पण मला खूप टीचर्स ओरडायचे, यायचं क्या बाल आहे। एकदा बाबा आले, खूप चिडले होते, नागपूरवरून सकाळ सकाळ पोहोचले होते 7 वाजता वगैरे, आणि शाळेत माझ्या मी पप्पांना फोन केला, पप्पा या ते केसांवरून मला बोलतायत, आणि आता काय करणार, वडील आले, खूप चिडले होते। कोण आहे प्रिन्सिपल? कोण आहे? खूप असेच एकदम भिडून,
बाल नहीं काटेगा वो गायक कलाकार है वो, समझा आपको? वाह वाह, नहीं गा पाई जी केस क्या करने का, रख लेगा स्कूल में, वो गाता है वो ट्रॉफीज लाता है ना, इतना माफ करो ना उसको, क्या सजा देना वो पण आज आमच्याकडे आणखीन एक मोठे केस चालले, दिव्य कुमार यांच्यासाठी एकदा जोरदार चाळ झालं पाहिजे.